स्वयं हे गुरुदेव डम 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 रूवीत डम 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 रो वाजवीत या जनार्दन देवा देवा या जनार्दन अवतारी पुरुष जगाच्या कल्याणासाठी आलेले असतात. जगाचं कल्याण कसं होईल हे त्यांच्या अंतकरण असतं. बाबाजी कुठे प्रवचनाला गेले ते फोटो काढू देत नव्हते. बाजूला हो मला यांना आधी बोध सांगू दे, हे वाईट मार्गाला चालले आहे, यांना चांगल्या मार्गाला लावलं पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे, मी त्याच्यासाठी आलो आहे. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञान मूर्ति दंडवातितं गगन सदृशं तत्त्वमशादिलक्ष एकं नित्यं विमलमचलं सर्वदिसाक्षिभूतं भावातितं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. जोरात थोडा आपल्याला काही भजन म्हणायचं तर आवाज द्या. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. भुवनेश्वर भगवान की जय. धन्यवाद राष्ट्रसंत गुरु माऊली बाबांच्या कृपा आशीर्वादानं. भगवान आशुतोष महामृत्युंजय. भुवनेश्वर भगवंताच्या वर्धपान दिनाच्या निमित्त शिवपंचायतन याग बसलेले सर्व जपानुष्ठानार्थी व्यासपीठावर असलेले गुरुवरे ज्यांच्या अधिष्ठानाने ज्यांच्या शुभप्रेरणेने हा भव्य दिव्य सोहळा आपण अनुभवतो अनेक वर्षापासून. असे बाबांचे कृपापात्र शिष्य परमपूजने स्वामी मधुगिरीचे बाबा, परमपूजने स्वामी महामल्लेश्वर शिवगिरीचे महाराज, परमपूजने स्वामी महात्माजी बलरामगिरीचे महाराज, आमचे ओंकारगिरीचे महाराज, आपले बाबांते इकडे गंगागिरीचे महाराज, नंदू महाराज आमचे आश्रमाचे ट्रस्टी काका आणि सर्व जमलेले श्रोते सज्जन भाविक ग्रामस्थ सर्वांना जय जनार्दन करतो. आज भाग्याचा दिवस, तेने जोडे संत पाय आज आपण सांगतेकडे जातोय. आज गेल्या 7 दिवसापासून हे लेकरं जपानुष्ठान करतायत. महाराज जरी काळ बदलत चालला असेल पण सद्गुरु जनार्दन स्वामींनी ही जरी ऋषीमुनींची परंपरा आपली या कलियुगामध्ये आणली, नाहीतर विचार करा आज हे तरुण पिढी कुठं गेली असती तर बाबाजींनी अनुष्ठानाचा मार्ग दिला नसता. एवढा जरी आपण विचार केला तरी अशा बाबांचे उपकार आपल्याने भेटतील का? काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. बाबांना एवढं तब्येतीचा त्रास आहे, अक्षरशः त्यांना बसवत नाही, पण तुमच्या प्रेमापोटी हा खटाटोप बुडते हे जन न देखेवे डोळा म्हणून कनवळा येतो आम्ही. आणि म्हणून संताने सांगले बाबा हरिनाम म्हणता गती पातके नासते हा त्यांचा मागचा अट्टावस आहे. सकळांचे येते जरी अधिकार आहे कलियुग उद्धार नामाने होतो म्हणून बाबाईंसारख्या महापुरुषांनी हे जपानुष्ठान सोळा आणला. जे भाग्यवान आहेत ते अनुष्ठानला बसतात आणि म्हणून अशा प्रकारे महाराज म्हणतात ना तुका म्हणे नामापाशी चारिमुक्ती ऐशी बहुता ग्रंथी बोललेले. ग्रंथाने सुद्धा त्याला साक्ष दिली, वेदांताने दिली, काळ काही बदलला नाही, फक्त माणसाची मती बदलली म्हणून गतीसुद्धा बदलत चाललेली आहे. कारण की आज काळ काय होत आहे, पूर्वीचा काळ काय जर मोबाईल हातात घेतला ए मोबाईल बाजूला ठेव आणि अभ्यास कर, आता काळ बदलला.
आता मोबाईल घेऊन मग अभ्यास कर, एवढा परिणाम झाला. पूर्वी फक्त गुरुढोरांना मुस्क लावायची, आता माणसांना पण कंपल कार्यक्रमाला यायचं तर टीप लिवा लागते, मास्क लावून या. फक्त त्यांना मुस्क शब्द आहे ना आपल्या शुधारीत मास्क, परिणाम काय? पण तरी आठास सरकारने आदेश दिले आहेत कार्यक्रम करू नका, पण कनवळ्याची जाती करी लाभवनी प्रीती. बाबाईंचं प्रेम, बाबांची अनुमती, बाबांचा भाव तुमच्यावरचा आपण समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे हे जपतप अनुष्ठान आपलं बहुबंधन तोडण्यासाठी आहे, आणि म्हणून आपल्या लेकरांना असं पाठवलं पाहिजे, कारण की संतांना तोच आनंद आहे. माता पिता नाही तेव्हाच धन्यता संतांनी दिली, धन्य माता पिता तयाच्या. गीता भागवत करती श्रवण असे लेकरांनी पारायण केलं पाहिजे. काय आपली संपत्ती वगैरे काही बरोबर येणार नाही, तर असं शुचिर्भूत आणि शुद्ध मन असेल. सद्गुरु बाबाई सुद्धा आपल्याला पाहिले येतील, निर्मळ अंतकरण निर्मळ मन कोण पाहत नाही, येतील गुरुराज. असी निर्मळ मंदिर माझे गुरुराज, पाहण्यासी निर्मळ मंदिर माझे येतील गुरुराज. नंदा दीप जळे भक्तीचा तारण तुटतो त्याचा लागे तो लावा, ज्ञानाचा पाझर वैराग्याचा येतील गुरुराज. म्हणून संतांची संगत तरुण पाहिजे भाग्यवंतांनो. माऊलीवरून आपण ऐकतोय पैठणवरूनच तर एक रेड आला, संतांबरोबर कोण आलं, पैठणवर माऊलींबरोबर एक रेड आला होता. आणि ज्यावेळेस येत आहे ताळे फाट्याजवळ आले, आणि ज्या रेड्याने माऊलींनी हात ठेवल्याबरोबर वेद बोलायला लागला, तसं बाबाईंचा हात माझ्या जडमुड मस्तकावरी हात तुमचा ठेवा. माझा जडमुड मस्तकावर, माझा जडमुड मस्तकावरी हात तुमचा ठेवा. जनार्दन देवा मौनगिरि देवा, जनार्दन देवा. आले आणि माऊलीला त्या रेड्याने सांगा, माऊली मला आता नाही यायचं. तेच माऊलीने सांगितलं की अरे बाबा आळंदीमध्ये असे बरेच रेडे आहेत, त्यांना पाहू दे, रेडा सुद्धा संतांच्या संगतीने बोलतो. त्यांनी सांगितलं मला आज्ञा द्या आता गुरु आज्ञाप्रमाण. आणि ज्यावेळेस आज्ञा मागितली त्यावेळेस त्यांच्या अंतकालेचं मामेव स्मरण मुक्त्या कलमरम. आपलं सांगतेचा दिवस आहे, आपली समाप्ती नाही लक्षात घ्या, पण जीवनाची सांगता कशी करावी हे रेड्याने सुद्धा बोध द्यावे. आणि त्यावेळेस माऊलीने पुन्हा डोक्यावर हात ठेवला आणि रेड्याच्या मुखातून एक शब्द निघाला, ओम तत्सत. तुम्ही ग्रंथ वाचतात पारायण करणारी मंडळी, अध्याय ज्यावेळेस संपतो आपला सांगता होते अध्यायाचे, त्यावेळेस सुद्धा ओम तत्सत उपनिषत्सु लक्षात घ्या, ओम तत्सत. अरे रेड्याच्या सुद्धा मुखातून जर ओम तत्सत निघत असेल हे कशाचा परिणाम आहे, संत संगतीचाच परिणाम आहे. आणि म्हणून का ह्या तरुण बांधवांकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की त्यांनी सुद्धा असे अनुष्ठान केलं पाहिजे. बाबाजींनी सांगितलं मगच काम करायचं, हे जी काही आपले मती आहे हे मुळातच मनोमती मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला, ही मनाची मती आहे. माघ महिना किती पवित्र आहे, बाबाजींनी किती अनुमान केला असेल या महिन्यामध्ये, छत्रपती महाराजांचा जन्म, अनेक संतांच्या पुण्यतिथ्या जयंत्या, किती पवित्र मास आहे. आता छत्रपती महाराजांची जयंती गेली, ज्यावेळेस बाबाजी असे गावोगाव जयंतीला आम्ही गेलो त्यावेळेस सांगितलं की लेकराओ प्रत्येक गावातून तुम्ही किती खर्च करता डीजेला, त्यांनी वर हात करून सांगितलं 25 ते 30 हजार नुसतं डीजेच घेतो. त्यांना एक प्रेरणा दिली, महाराष्ट्रामध्ये किती खेडे आहेत ते म्हणे आम्हाला नाही माहीत. महाराष्ट्रामध्ये 63,663 खेडी आहेत, लक्षात असू द्या. त्यांना एक माझ्या मताप्रमाणे तुम्हाला पटो ना पटो म्हटलं, वारकरी संप्रदायाचे मंडळी जमली महाराज, तुम्ही नाशिकला गेले आम्ही मालेगाव तालुक्यामध्ये ज्यावेळेस असे ठिकठिकाणी जातो, त्यांना म्हटलं 2 महिन्यापूर्वी मी देवीला गेलो,
देव आळंदे वगैरे कर्नाटकला गेलो कार्यक्रमाला त्या निमित्तानं. अरे पावती पुस्तक घेऊन अक्षरशः तिथं लोक बसतात आणि कोणी 100 कोणी 50 रुपये देतं का? मी विचारलं काय हे जमा करतायत? काही नाही, तुकामहाराजांची आणि जिजाऊंची मूर्ती इथं बसवायची आहे इटालियन मार्बलमध्ये आणि त्यासाठी 150 रुपये लोक देतात. मी त्या वारकरी मंडळामध्ये एकच सांगितलं, महाराज अरे गावपर्यंत एक तरी कीर्तनकार आहे का नाही? 63,000 खेडी त्याच्यामध्ये एक तरी कीर्तनकार आहे ना? फक्त एकच काम करा त्यांना म्हटलं. त्यावेळेस राज्याचा अध्यक्ष आलेला होता महामंडळाचा, त्यांना सांगितलं की माझी स्वतःची अशी मते आहे, तुम्हाला आवडेल नावडेल मला माहीत नाही, पण एक प्रेरणा संतांनी द्यावी आमच्या गुरु महाराजांच्या कृपेने, आणि ती तुम्ही घ्या नका घ्या, पण माझं असं मत आहे. म्हणे बोला महाराज काय मत आहे? म्हटलं मला आज अध्यक्षाची खुर्ची दिली म्हणून सांगतोय, तर खुर्चीची ताकद राहते. आणि त्यावेळेस त्यांना सांगितलं 63,000 खेडीमधून 63,000 कीर्तनकारांनी वर्षातून फक्त एक कीर्तनाचे पैसे जर देऊला दिले, अरे सोन्याचं मूर्ती नाही मंदिर सुद्धा होईल. म्हटलं त्यांनी कौतुक केलं की ही प्रेरणा आम्हाला सुद्धा मिळाली नाही, तुम्हाला कसं काय सुचले? म्हटलं आमच्याकडे कोपरगावला आमचे पीठाधीश शंकराचार्य आले होते, त्यांनी असं सांगितलं होतं, अरे बाबाईंसारखे महापुरुष अनेकांचा बुडलेला संसार सद्गुरु जनार्दन स्वामींनी रस्त्यावर आलेले माणसं चांगल्या प्रकारचे मार्गी लावले आणि अशा महापुरुषांची मूर्ती तुम्ही या दगडामध्ये बसवतायत. आणि त्यावेळी त्यांनी प्रेरणा केली, महाराष्ट्रामध्ये जय जनार्दन एवढा मोठा परिवार आहे, तुम्ही सर्व शिष्यांनी घरोघरी जा, फक्त लोकांना प्रेरणा द्या, तुमच्या जोळीमध्ये भरभरून दान टाकतील अनुभूती आत्मामध्ये. बाबाई स्वदा किती आपल्या मालेगाव तालुक्यामध्ये फिरले, खरंच लोकांनी 2 वर्षात भरभरून असं कोटीने दान दिलं. माझ्या माता भगिनी अक्षरशः गळ्यातल्या पोतीसुद्धा तोडून दिल्या की माझा दारुडा नवरा अनुष्ठानला बसला, आम्ही सुखी झालो. तर बाबांची मूर्ती म्हटलं पंचधातूची, आमचा मुठ बरंच जय जनार्दन परिवार आहे, आपलं वारकरी संप्रदाय ते वेगळं नाही, परंपरा संन्याशीच आहे. पण तुम्ही म्हणतात ना, म्हटलं की वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा संप्रदाय कोणताच नाही. त्यांना म्हटलं तरी ते आमकू खंत व्यक्त करतात की अजून राज्याच्या बाहेर संप्रदाय गेला नाही. त्यांना म्हटलं तुम्ही झोपलेले आहेत, 400+ वर्षापूर्वी नामदेव महाराज पंजाबला गेले की काय अज्ञानाने बोलतात विद्वान लोक ते. आणि ज्यावेळेस अशा प्रेरणा दिल्या महाराज बाबांच्या कृपेने, त्यांनी एवढं कौतुक केलं, एवढं कौतुक केलं. आणि म्हणून मी लेकरांना शिवजयंतीच्या माध्यमातून हीच प्रेरणा दिली होती, सरकारकडे याचना करू नका, गड किल्ले सरकारने दुरुस्त केले पाहिजे. सरकारनेच काय घेऊन ठेवले, आपणच सरकार आहोत. जर प्रत्येक गावातून 30,000 म्हणा किंवा 20,000 रुपये गेले, एक गड किल्ला दरवर्षी पुनर्वसन त्याचं होऊ शकतं. पोरांनी टाळ्या वाजल्या, तुम्ही नुसतं वाजू नका, पुढच्या वर्षी तसं करा, मला हे सांगायचं आहे बाबांच्या कृपेने. आणि म्हणून भाग्यवंतांनो अशी प्रेरणा लेकरांनी घेतली पाहिजे. काय डीजेवर नाचून फक्त दरवर्षी गाणं बदलतं किंवा डीजे बदलतो, तुमच्यात काय बदल आहे? बरोबर आहे का नाही? मनाची महाराज जगामध्ये विद्वानाने खूप भरारी मारली आहे. आम्ही कनवळ्याने सांगतो, अजून मनाला शांती मात्र विज्ञान आणू शकलं नाही, ते फक्त अशा महापुरुषांनी आणू दिली. आणि म्हणून बाबांचा एवढा त्रास आहे, महाराज बसता येत नाही, म्हणून रात्रंदिवस तळमळ करतात. ते तळमळ समजून घ्या. जगाच्या कल्याणा संतांची विभूती, देह कष्टव्यती परोपकारी, मी या लेकरांना धन्यवाद देईल. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केलं तेव्हा सापडतं बाबा हे अनुष्ठान. असे लहान लहान लेकरं रात्रंदिवस जप अनुष्ठान करतायत. तुम्ही यज्ञाला बसलेली मंडळी, काय आपले लग्न विघ्न राहू दे महाराज, संपत्ती काय बरोबर आली का? एक अतिशय श्रीमंत माणूस गाडीत चालला, अतिशय चांगल्या प्रकारचा कंपनीचा मालक, आणि सहज गाडीच्या त्या ऑडिओमध्ये तो क्लिप ऐकत होता एका संतांचं प्रवचन. संत सांगत होते कनवळ्याने, बाबा रे संपत्ती जरूर कळवा, जरूर कमवा, परंतु आपली संपत्ती धर्मकार्यामध्ये काहीतरी खर्च करा. तो ऐकता ऐकता मनोमन विचार करायला लागला, संतांना काय कळतो पैशेला किती कष्ट करून कमावं लागतं? संत काही कष्ट करायला जातात का? नाही जरी करत, पण तुमचं कष्टाचं चीज करतात, लक्षात घ्या. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं, संतांनी सांगितलं की बाबा संपत्ती कोणी बरोबर नेली नाही, याच्या डोक्यात खटका पडला. श्रीमंत होता आणि श्रीमंत माणसाला थोडा इगो राहतोच, किलमेश का वयना, नको नको मान, नको अभिमान. संतांनी कितीही सांगू द्या की बाबा अहंकार करू नये, अहंकार बलम तर्पर, अहंकार वाहून दिला पाहिजे, पण येतोच तो माणसाला. त्याला तसा अहंकार आला, त्यांनी वास्तविक संतांचं ऐकायला पाहिजे होतं ना, त्याने ऐकलं नाही. मी करूनच दाखवतो म्हणे, आता ही संपत्ती मी वरतीच नेतो,
आणि त्याचे आल जेवढे इंडस्ट्रीयल म्हणजे सर्व लोक बोलवले आणि सांगितलं की बाबा माझं असं असं मत आहे. ज्या ज्यांनी मत मांडलं ते हसायला लागले. जास्त पैशाने पागल तर नाही झालं मालक. हां कोणी आत्तापर्यंत नेलं का? तू म्हणशील गार दार हे तेच राहील सार. आता भजनांना टाईम नाही. तू म्हणशील पैसा अडका हा येथेच राहील सडका. खरं मंडळीचं ज्येष्ठ मंडळीचं आपल्याला प्रवचन ऐकायचं आहे. आम्ही काय त्यांच्या हाताखालचे लेकरं त्यांच्याजवळ राहूनही शिकलेले आहेत. माझी आहे बोबडी आहे बोला त्यांच्या पुढे आम्ही काय बोलावं. परंतु त्यांची कन्नवळा त्यांचं तळमळ आम्ही सांगितलं पाहिजे. आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून ज्यावेळेस त्यांनी सर्वांना बोलवलं आणि सांगितलं माईकवर की अरे मला ही संपत्तीवरती न्यायचे आहे का कोणाला त्याच्यातलं माहीत. बाकी म्हणे वेडा झाला. त्याच्यातला एक जिज्ञास होता त्यांचा मॅनेजर. तो काहीतरी कामानिमित्त अटकला होता. तो नंतर आला आणि सांगितलं साहेब मी तुम्हाला सांगू मी संपत्ती वर्तन येते येते म्हणे. पण तुम्हाला माहीत आहे का तुम्ही जर परदेशात गेले आल तुम्ही फिरलेले माणसं आहे. जर भारतातून तुम्ही विदेशात गेले तर काय करतात? इकडचे पैसे तिकडे चालतात का? त्याला काय म्हणतात ईश्वर? चलन. ते पैसे चलन बदलतात त्याला काय म्हणतात? करन्सी. हां करन्सी. काय करतात? आपले पैसे तिकडे चालत नाही पण आपल्याला करन्सी करावं लागते. तुम्ही रशियाला गेले कुठे इटलीला गेले कोणत्या देशात गेले तिकडे करावं लागतं. म्हणे स्वर्गात बी संपत्ती नेता येते पण त्याची करन्सी वेगळी आहे. म्हणे काय आहे? त्याची करन्सी आहे पुण्य. ते पुण्य कशाने मिळतं? दानाने. आणि मग आज एकच मागा याची दान दे गा देवा. तुझी संपत्ती आहे ना बाबा. दान पुण्य अनुष्ठानामध्ये धर्मकार्यामध्ये. अरे दे परोपकारासाठी. परोपकार आहे धर्म आहे याच्यासारखा कोणता धर्म नाही. मग त्याचं लाईट लागलं. संत एकच काम करतात. लाईट पण आहे बटन पण फक्त ऑन करून देतात. ते काम बाबाजींनी केलेलं आहे. आणि म्हणून त्या दिवशी त्याला कळलं की दिल्याने काय होतं. आणि त्या दिवसापासून तो दान धर्म करायला लागला. आणि आपणसुद्धा हेच मागा याची दान दे गावा देवा. तुझा विसरणं व्हावा. अनेक गोष्टी आपल्या धर्मकार्यामध्ये 7 दिवस प्रत्येक ज्ञानीवंतांनी आपल्याला सांगितल्या असतील. पण आपला आपण ऐकलं असेल तेव्हा ना. बरोबर की? 7 दिवस ऐकलं का तुम्ही? प्रत्येकाने कोणी नामावर सांगितलं असेल, कोणी दानावर सांगितलं असेल, कोणी तपावर सांगितलं असेल. जप तप अनुष्ठान. तप म्हणजे काय? तपविने दैव दिल्याने करून किती किती सांगून गेले. परंतु कानही थोडे हलकट झाले आपले. चांगलं ऐकत नाही. कलियुगाचा प्रभाव आहे. आणि म्हणून आपल्या बाबाईंची तळमळ आपण समजून घ्या महाराज. कारण की अशा प्रकारची प्रेरणा आपण बी घ्या. अनेक वर्षापासून आपलं गाव चांगल्या प्रकारचं योगदान करतं. एवढं मंदिर आज कळस मात्र बाबाईंच्या मंदिराचा झळकायला लागला. तुमच्या योगदानाला धन्यवाद देतो. असंच योगदान असंच पुण्यकर्मासाठी. कारण तुकोबाराय म्हणतात ना तुका म्हणे सत्यकर्म व्हावे साह्य घातली अभय नरका जाणे. आणि म्हणून या सर्व मंडळीची बाबाईंचे सर्व तळमळ करणारी मंडळींची तळमळ आपण समजून घ्या. बाबाईंचीसुद्धा तळमळ आहे की लवकर बाबाईंचा कळस झाला पाहिजे. आणि म्हणून महाराज हे दान दिलेलं तुमचं पैसुद्धा वाया जाणार नाही ही त्याच्या मागची प्रेरणा आहे. महाराज राम मंदिराचं अभियानला आम्ही गावोगाव गेलो बाबा. 48 लाख रुपये आमचे वाघसाहेब आहेत. वाघसाहेब पहिले 9 वाजता उठायचे. बाबाईंच्या मार्गात आले आता 5 उठतात. 6 वाजता त्या लोकांना उठायचे. उठा रे तुमच्या गावात आम्ही आलो. मला फोन करायचे अहो आम्ही सौंदर्याला आलो तुम्ही कुठं आहेत. त्या पोरांना फोन करा. एवढी तळमळ महाराज एवढं लोकांनी दिलं भरभरून. काही आश्रमात सेवेधारी लोक होते. संन्यास घेतलेले आम्ही अगोदरचे 5 जण आहोत. शांतीगिरी महाराज, महादेवगिरीजी महाराज आणि महेशगिरी महाराज आणि एक शंकरगिरी महाराज असे 5 जण वेरूळला आम्हाला दीक्षा दिली. नंतर पुढे पुढे प्रमाण वाढत गेलं. असं करता करता बाबाजींनी ह्या ठिकाणी अनेक ठिकाणी गुरुकुल खोलले. त्याच टोनकी म्हणून वायजापूर तालुक्यात गाव आहे. तिथं काही आपण दिवस वास्तव्याला होतो. तिथं शाळेत असलेले आमचे श्रावण महाराज शाळा केल्यानंतर काही दिवस गुरुची सेवा प्रित्यर्थ या ठिकाणी दमाण्याला वास्तव्य केलं. त्यांनी 4 वाजता पूजा करायची, आपली आपली विधी करायची, कोणी येतील त्याला मार्ग द्या. सद्गुरू जनार्दन स्वामीच्या सहवासात कोणी आलं तर ते त्याला ते आचरण होत पिवायचे. फक्त नसतं बोलून काही उपयोग नाही. बोलगो वाचे तुही काय जातं. आपण सहज बोलतो बोलगो वाचे तुझं काय जातं. बोलून उपयोग नाही, त्याच्या मग आचरण पाहिजे. बोलाचीचे गाडं बोलाचाचं भात कोण झाला तोपतं जेवण या. आणि म्हणून श्रावण महाराजांनी काही दिवस वास्तव्य केले तिथं.
काही वेळेस मी जा म्हणलं धमण्याला पूजा करायला बाबा तुम्ही राहते मी राहतो, परंतु घरी जाताना स्टँडपर्यंत लुंगी, गाडीत बसली का पॅन्ट, पॅन्ट आणि शर्ट घालायचा आणि मग घरी यायची, असं करता करता तरी सेवा केली. आणि आता भावांच्या याच्यातून त्यांना जागा मिळाली, ज्यावेळी जागा मिळाली त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं बाबा शाही संस्थानाचे लोक आहे नांदगावच्या जवळ आहे, नांदगावच्या जवळ आहे जागा, म्हणून शिर्डी संस्थाचे लोक आलेले आहे, ते मागेल ते किंमत द्यायला तयार आहे, काय करू बाबा म्हणे. मी सांगितलं नको रे श्रावण, जाऊ दे बाबाईचं कार्य होईल काही सर, वाऊ दे जाऊ दे काही करू नको, आपला शब्द मांडला. आणि आज त्या ठिकाणी स्वतःच्या इस्टेटीमध्ये, अरे स्वतःची इस्टेट स्वार्थासाठी नाही राहत साधू, चांगलं होत असेल तर आपण चांगलं करा, पण वाईट करण्याचा मार्ग कधीच करू नका. त्यांच्या जावर जी निष्ठेट आहे ती सत्कारिणी लागली आहे, बाबांनी घेतली असती तर काय केलं असतं, तिथं मुलाचे दारू प्यायला लागले, व्यसन करायला लागले, अनेक वर्तन बेकार करायला लागलेले आहेत, आणि यांच्यावर काय भरोसा ठेवायचा. आपल्यासाठी जे करतो आहे ते आपण केलं पाहिजे, म्हणून जेणेकरून जसं शास्त्र होईल तेवढं करायचा प्रयत्न करावा. म्हणून बघा स्वतःची इस्टेट घेतली आणि त्या ती सद्गुरु जनार्दन स्वामीचं मंदिर बनवलं, महादेवाचं मंदिराचं काम चालू आहे. यांनी काय प्राप्त होऊ शकतं, जेणे साधना केली साधनेत राहिली याचं प्रतीक तुम्हाला सांगतो. आम्ही एका गावाला चाललो होतो कार्यक्रम आटोपला आणि आम्ही निघालो, श्रावण महाराज पण माझ्या गाडीत होते, आणि चालता 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 निवडणीच्या गप्पा चालल्या, विश्वास बी आमच्याबरोबर होता, आणि चालता 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 एका गावाची चर्चा चालली. श्रावण महाराज म्हटले अजून निकाल लागलेला नाही, आणि त्यावेळी श्रावण महाराज उद्गार काढला तो सरपंच होऊ शकत नाही म्हणे, हा शब्द त्यांचा होता, निकाल चारला लागला आणि बरोबर त्यांच्या बोलण्याप्रमाणे तो सरपंच झाला नाही, ही वाचा सिद्धी. याला म्हणतात बाबाची निष्ठा, बाबाई श्रद्धा, विश्वास. नुसतं बोलायचं ना, आतून काड्या कुट्या करायच्या याचा काय अर्थ नाही, मन मोकळेपणाने राहायचं, मन मोकळेपणाने भगवंताची भक्ती करायची, एकाला एक सांगायचं दुसऱ्याला एक सांगायचं हे करू नये. सद्गुरु निष्ठा आहे ना, मग कोणाचंच काय, जो करेल तो काय करतो काही नाही करत आपण त्याचे गुणदोष कशाला वर्णन करायचे, त्याच्यासाठी तो तयार आहे, तो काय करायचं तो ठरवेल. म्हणून संन्यासी झाले म्हणून काय त्यांनी सर्व ऐकला असता सोडिया. म्हणून जो मार्ग लागलाय बाबाजीच्या तो असा करतो आणि तोच असा करतो, असे गुणदोष कोणाचे काढू नका. आपण पाहायचं आपलं काय करायचं, आपल्याला जीवनामध्ये आपण कसं घडवायचं हे आपण पाहायचं, दुसरा काय करतो आणि दुसऱ्याने हे केलं पाहिजे हे ज्ञान कोणाला सांगायचं नाही, तो तोडवत होतो कारण तो सद्गुरूच्या मार्गात आहे, आणि सद्गुरूच्या मार्गात असल्या त्याला कळतं आपण काय करावं काय नाही करू. गुरु ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटि सम प्रभा निर्विगणं कुरु मे देवा सर्वकारेषु सर्वदा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं
तत्पुमक्षादिरक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदिशाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटिजडानि कारुण्यसिन्धुभवदुःखहरी तुदवीन शंभो मजको नतारी। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्ता 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 रत्न सद्गुरु महाराज की जय। बाबा जींचा जय जयकार करायचा आहे म्हणून आम्ही 5च मिनिटात बोलणार, जास्त वेळ नाही घेणार, ऊन पडलेलं आहे। आणि जय जयकार केल्यानं काय सांगावं, त्याच्यात कोणाला काय मिळेल, म्हणून सर्व ठिकाणी कंजूशी करा। पण बाबाजींच्या जय जयकारामध्ये अजिबात आमचे चव्हाण साहेब कायम सांगतात, बाबा 3 वेळेस मी जय जयकार करून घेतात आमचे साहेब सांगतात, म्हणून तुम्ही कमीत कमी आमचे जसे ज्येष्ठ गुरुबंधू सांगतात तसं तुम्ही एक वेळेस तरी अगदी मोठ्याने जय जयकार करावा अशी माझी इच्छा आहे। कारण बाबाजींचं पदस्पर्श या भूमीत झालेलं आहे आणि विशेष म्हणजे बाबाजींचे कृपापात्र शिष्य जे एक आत्ता सांगितलं की 5 जणांनी दीक्षा घेतलेली आहे, मी तर सांगतो हे 5 जनार्दन स्वामींचे परिस आहे, त्यामध्ये आमचे मधुगिरीजी महाराज आहे आणि त्यांचं चरणस्पर्श ह्या भूमीत आहे। ते तुम्हाला त्यांचं वास्तव्य मिळत आहे, तुम्हाला त्यांचं दर्शन होत आहे की जे जनार्दन स्वामींच्या सान्निध्यात राहिले, जे जनार्दन स्वामींची पूजा स्वतः बनत होते, जे जनार्दन स्वामींच्या 24 तास सान्निध्यात राहून मोठी सेवा केली, त्यातले एक महान रत्न आपल्या खान्देश भागाला मिळालं हे आमचं भाग्य आहे, खूप मोठं भाग्य आहे की त्यांचं दर्शन होणं दुर्मिळ आहे। पण ज्या भागात आमच्याकडे द्राक्ष खूप पिकतात कधी कधी ते गल्लीतही टाकावं लागतात कारण पाहत नाही, त्याची किंमत कळत नाही, परंतु तेच जर परदेशात पाठवले तर एक एक मणी त्याला किती महत्त्व, त्याला एक्सपोर्ट म्हणतात। पण तो एक्सपोर्ट माल जनार्दन स्वामीने मधुगिरी बाबाच्या रूपात आम्हाला देऊनही आम्हाला जर कळालं नाही तर आमचं दुर्भाग्य समजतो। म्हणून एकदा एक जय जयकार करायला काहीच हरकत नाही, अगदी अंतकरणातून, त्यांनी कोणालाच काही होणार नाही, त्रास तर मुळीच होणार नाही, मी मनापासून सांगतो कोणालाही त्रास होणार नाही। उलट खूप बाबाजींचा जय जयकार केला ना, तुका म्हणे पापे का जाती संतांच्या जपे पाप जावा असं वाटत असेल तर सद्गुरु जनार्दन स्वामींच्या नावाचा जय जयकार करावा लागेल। सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। जनार्दन स्वामींकडे असा हात मारल्याने काहीच फरक पडणार नाही, द्रौपदीने असे हात केले होते दोन्ही, तेव्हाच तो धावून आला, तुम्ही केले तर काहीच फरक पडणार नाही, एकदा करून बघा, येईन ना आपले बाबाजी आपल्यासाठी। सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। 2 मिनिटं भजन आणि 5 मिनिटं ही सेवा सद्गुरूंच्या चरणावर समर्पित करणार आहोत। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ, हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे, हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे, हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे। राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींच्या कृपाशीर्वादानं, सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभाशीर्वादानं, पदस्पर्शनं पावन झालेल्या या भूमीमध्ये मौनेश्वराच्या सान्निध्यात वर्धापन दिनानिमित्तानं आदरणीय वंदनीय पूजनीय राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींचे कृपापात्र शिष्य परमपूज्य स्वामी मधुगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेनं, यांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं, यांच्या सान्निध्यानं ही भूमी पवित्र झालेली आहे, पावन झालेली आहे। विशेषतः आज या व्यासपीठावर परमपूज्यनीय स्वामी दिनेशगिरीजी महाराज असेल, परमपूज्यनीय स्वामी महात्माजी आमचे बलराम महाराज, सर्व महात्मा
ओंकार बाबा आहे, सगळे सगळे महात्म्यांचं, गंगाबाबा सगळ्यांचं एकदम इटाळ्याच्या गजरात स्वागत करतो. वेळ खूप झाली, विशेषतः सांगावंसं असं वाटतं की आज महाराजांनी महात्म्यांनी आता सांगितलं की सहज बोलणे हित उपजेत करुणी साह्यस शिकविती. बाबाजींचं सुद्धा जनार्दन स्वामींचं सहज बोलणं असायचं, लक्षात घ्या, खूप सहज बोलायचे बाबाजी. त्याप्रमाणे महात्मा बोलले. आता आता दिनेशगिरीजी महाराजांनी सांगितलं की कुठंतरी व्यासपीठावर ते गेले आणि त्यांनी जिजाऊ मातेचं ते मन याच्यासाठी देणगी कशी जमा करावी. आपलंही साकुरला मंदिर चालू आहे, लक्षात घ्या. आपण दर प्रदोषला या ठिकाणी येतो, पंचकृषी नाही पूर्ण तालुका पूर्ण जिल्हा या ठिकाणी येतो. माझी इच्छा आहे की येताना आपण खाली हाताने येतो आणि जेवण मात्र जातो, राग नका येऊ देऊ. पण एक मोठ्या संतांचं सद्गुरु जनार्दन स्वामींचं या ठिकाणी मंदिर होत आहे. आत्ता तर आम्ही एकच संकल्प केला पाहिजे की आम्हाला परमपूज्य स्वामी मधुगिरीजी महाराजांनी एवढं प्रेम दिलेलं आहे, त्यांनी सांगावं आणि आम्ही ऐकावं. आत्तासुद्धा 2-3 दिवसापूर्वी आम्ही कुठंतरी कार्यक्रम दिला गेला होता, बाबाजी साहेबला इथं अनुष्ठान चालू, म्हटलं बाबाजी थांबलो, तुमच्या पुढं जाणं आमचं शक्य नाही, कारण तुमचं आमचं आम्हाला मार्गदर्शन जनार्दन स्वामीनंतर मिळाले असतील आणि जीव लावला असेल तर तुम्ही लावलेला आहे आणि तुम्हीच आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. जसं नाशिकला माधवगिरी बाबा होते, त्यानंतर आम्हाला टुनकीपासून आज नाही मोठा हिंदुस्थान ट्रॅक्टर होता, आता तर लय छोटे छोटे ट्रॅक्टर आहे, ते ट्रॅक्टर बाबांकडे असायचं. वेरूळवरून येणार टुनकीला राहणार आणि टुनकीमध्ये आता तर बाबांचं जवळ बसणं काहीच सोपं, एकदम सोपं आहे. असं जवळ बसणं ना, असं पायाला सहज हात लावता येतो. पहिल्यांदा महात्माला माहिती असेल का महात्मा? एकदा एक मुलगा होता टुनकीला, सदाशिव बाबाचा भाऊ होता, लेजिम होती अशी, अशी लेजिम खेळता खेळता बाबाची पूजा करत होते आणि काहीतरी चुकला तो. आणि बाबाजीला कधीच चुकीचं सहन नाही झालं, कधीच नाही, आजही नाही आणि यापुढेही नाही. काय असेल तर खरं बोलायचं आणि काही नाही, सडी तोडपणा, नाही आलं ना भाऊ तुम्ही दूर राहा, पण माझं पद्धतीने होत असेल तर या, नाहीतर तुम्हाला जय जनार्दन. हे पहिल्यापासून आहे, ते पोरग चुकलं. सदाशिव बाबाचा भाऊच होता तो, जमदडे सदाशिव बाबा त्यावेळेस बाबा होते, त्यांचे भाऊ होते, पण बाबाने विचार नाही केला. लेजिमचं ज्यावेळेस असं मोठी साकळी असते ते वाजवायचं माहिती आहे तुम्हाला, असं असं सगळ्यांनी पाहिलेलं आहे ना. जोपर्यंत त्याचे असे तुकडे तुकडे होत नाही तोपर्यंत ते सोडत नव्हते बाबा, पुढच्याचा तुकडा का होईना. पण ज्यानंतर तो मुलगा त्याला प्रसाद भेटल्यानंतर आज तो एवढ्या मोठ्या याच्यावरती आहे तो. ज्यांना ज्यांना बाबाजींनी मार्गदर्शन केलं असेल, ज्यांना चिडले असतील, कोणावर रागवले असतील, पण एकच सांगतो, सहज बोलता येते पण आपल्याला लाखो लोकांचा कल्याण होतं. आम्ही एकच सांगतो की आम्हाला त्यांनी कधी आमचा कान धरला, कारण आम्ही त्यांची लेकरं आहोत, कधी हाक मारली, आणि कधी आम्हाला एकच आमचा संकल्प पाहिजे, मनापासून पाहिजे, आम्ही व्यासपीठावर बसलेले साधू, कारण दिनेशगिरी बाबा त्यांच्याकडंच वाढलेले आहे, श्रावण महात्माही त्यांच्याकडं वाढलेले. आत्ता त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांच्याकडंच लहानचं मोठं झालो आम्ही पण, मग आम्ही एकच केलं पाहिजे की बाबांनी हाक मारली तर आम्ही हजर झालो पाहिजे, बरोबर आहे का नाही? आणि आल्यानंतर बाबाजींच्यामुळं मी मधुगिरी बाबा पुढं सांगतो, आल्यानंतर त्यांनी भजनी मंडळ असो, जनार्दन स्वामींचं कोपरगाव आश्रम असो, नाशिक आश्रम असो किंवा साकुर आश्रम असो, भजनी मंडळ असो का तिथले महात्मा, कोणी महात्मा प्रवचनकार असो, त्यांनी या ठिकाणचा 5 पैसा घेतला नाही पाहिजे. जसं तुम्ही तिकडं सांगितलं ना, दिलं पाहिजे पण इथलं घेतलं नाही पाहिजे, वर हात करून आपण, कारण इथलं येताना आपण एकाने काही नेलं नाही पाहिजे. आपण जर गुरुस्थान मानतोय इथलं घ्यायचा आपला अधिकार नाही, काय वाटतं तुम्हाला? घेतलं पाहिजे इथले, त्यांनी आपल्याला पॉकेटात जरी जशी आई लेख निघाली का काही ना काही देतेच, खरं का नाही, खरं आहे का नाही, ती देणारच आहे तुम्हाला, पण आपण इथलं घेतलं नाही पाहिजे, आपण इथं दिलं पाहिजे. एकाही महात्म्याने इथं येऊन दक्षिणाला हात नाही लावलं पाहिजे. बाबाजी आपलं मंदिर चालू आहे, तुम्ही आम्हाला लहानचं मोठं केलेलं आहे आणि तुम्ही आमच्यावर संस्कार केलेला आहे, हे संस्कार जर आम्ही जर इथं येऊन घेत असो तर हे संस्कार केलेले आमच्यावर काहीच उपयोग नाही, लक्षात घ्या, हे तुम्हाला सांगतो. ज्ञान भक्तीचा काढून शाळा भक्ती मार्ग उजळे, तीन बालके बसते ग्रातून धन्यवाद उजळे, भस्मले प
पाचच मिनिटं घेतो. बाबाजींची तीन शिकवण होत्या, त्या आता इथं सांगत नाही, बाबाजींच्या मुखातून ऐकू. मला एक आठवतं की चोखो मेळा आणि त्या ठिकाणी 5 ते 10 दिवसाची ती कढी किंवा ताक सडलेलं होतं आणि त्यात भात होता. चोखोबाच्या घरी पांडुरंग गेले आणि पांडुरंगानं ते सडेल ताक आणि काय जी काय शिळी भाकरी होती ती खाल्ली. लक्ष्मी मोठ्या घराण्यातली, विचारलं का हो काय खाऊन आलात वाटतं, पण सांगायला लाज वाटली की मी काय हाताचा वास घेतला विटलेला आला. तुम्ही आणि कुठं खाऊन आलात, पण म्हणे सांगे तुमचे जर भक्त एवढी तुमची सेवा करतात मग ते गरीब का. कोणी प्रश्न केला, लक्ष्मीने कोणाला, स्वतःच्या. हा आणि केल्यानंतर लक्ष्मी, अगं मी कायम देऊ करतो त्यांच्यासाठी, पण ते घेत नाही, ते घेत नाही. काय असेल बघा, देव देऊ करताय पण हे घेत नाही. तसं आम्ही बाबांच्या जवळचे, चरणाजवळचे, आम्हाला बाबांनी अध्यात्मामध्ये ज्ञान त्यांनी दिलेलं ते घ्यावं, पण इथले पैसे घेऊ, लक्षात घ्या, इथलं काहीच घ्यायचं नाही. पहिल्यापासून हा आपण सगळ्यांनी तत्व पाळा. 7 दिवस अनुष्ठान होतं, करत कमीत कमी मध्ये एक एक चक्कर जरी झाला असता तर खूप चांगलं झालं असतं. बरोबर. आणि म्हणून तुम्हाला तळमळीने सांगत आहे की ज्या वेळेस सांगितलं मी देऊन येऊ, म्हणजे जाय तुला लय द्यायचं असेल तर दे देऊ. तिने काय केलं, 3 हंडे भरले, कशाचे, घागरी, एकात मोती, हिरे, आणि ते एक सगळ्यात महाग असतं, त्याला काय म्हणतात, खरा उघड, त्याला काय मोतू चाकू काय म्हणते परस, त्याला हा 3 भरले 3 हंडे. आणि तिने सांगितले आता मी हे चोखोबाला देऊन येते. देवाने सांगितलं हे कधी घेणारे लोक नाही आहे, उद्योग नको करू. संत नामदेव महाराज सुद्धा अभंगात सांगता, देवा मला तुमच्याकडे काहीच मागायचं नाही, तू काय म्हणतो घे घे, पण मला तुझ्या चरणाची सेवा पाहिजे, दुसरं काहीच पाहिजे नाही. आम्हाला राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींच्या चरणाची सेवा, तुमच्या चरणाची सेवा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, चला चला रे चरण धरू जनार्दन स्वामींचे स्मरण करू. काय केलं, गरुडाला संघ घेतला, गरुड चाल माझ्या संघ. गरुडजीने सांगितलं मी एकदा अनुभव घेईल, ते घेणार नाही, उद्योग करू नका. गरुडाने सांगितलं ज्या लिंबाच्या झाडाखाली बसतात, त्या लिंबाच्या झाडाखाली अखंड भजन करतात, त्या लिंबाला पाठ लावून बसतात, त्या लिंबाखाली नक्की येणार. लक्ष्मीने सांगितलं भजन करायला चोखोबा, आणि तिथेही हांडे ठेवले की घेऊन जाणार. परंतु त्या ठिकाणी चोखोबाला कळालं की अरे इथं हंडे ठेवलेले, इथं जायचं. दुर्गंध आला त्यांना तिथला, कशाचा, त्या धनाचा, त्या हिऱ्याचा दुर्गंध. राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींनी ज्या वेळेस वेरुळला आणि पायामध्ये 7 कढया लागल्या, बाबाजीने सांगितलं मातीवर माती लोटून द्या, नाही हात लावला. बाबाजींनी सुद्धा धनाला हात नाही लावला, लक्षात. त्याचप्रमाणं त्या ठिकाणी ते मोठमोठे घडे भरलेले आहे, परंतु चोखोबाने पाठ फिरवली आणि पाठ फिरवल्यानंतर त्या लिंबाच्या झाडाचं पानं गळायला लागले. पानं गळता गळता एक फांदी वाळायला लागली आणि फांदी वाळता वाळता झाड जळालं आणि झाडाच्या बुंद्यातून पाणी यायला लागलं, फाटीतून टपाटप पाणी गळायला लागलं. आणि त्याच वेळेस लक्ष्मीने गरुडाला विचारलं की अरे चोखोबा तर फिरकले नाही, पण लिंबाचं झाड का जळालं, लिंबाला प्रश्न विचारला पाहिजे. लिंबाला एकच प्रश्न केला, बाबा का जळालास, म्हणे अरे तुमच्या सारखे आले आणि माझा चोखोबा भजन करणारा इथून निघून गेला, म्हणून मी माझे चोखोबाचं मला दर्शन झालं नाही, तुमच्या या धनापायी मी स्वतःला जाळून घेतलं आणि माझ्या डोळ्यातून पाणी आलं. लिंबाला कळालं की माझ्या चोखोबाचा सहवास मला नाही मिळत, म्हणून स्वतःला लिंबानं जाळून घेतलं आणि डोळ्यातून पाणी आणलं. मला संतांचा सहवास हवाय, मला धना न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा.
लक्षात घ्या, खूप गोड आहे. आता तुम्ही महाराजांनी सांगितलं, मी तर म्हणतो कधी कधी महाराज हे दुःख येतं तर चांगलं होतं. लोक दररोज हॉटेलमध्ये जेवायला जायचे, रात्री 12 आणि 2-3 वाजायची तरी हॉटेल सोडीत नव्हती. पण आता हॉटेलमधून कमी झाली, खरंय की नाही? तर 12 वाजले ना हॉटेलमध्येच राहायचे, बिअर बाहेर पी खाय. म्हणे काय कशाने आला म्हणे, इकडे त्या चीनमध्ये कोणत्या तरी एका वटवागळीपासून तो रोग झाला. म्हणलं बरं धन्यवाद. म्हणे मग, म्हणे मांसाहार लोकांनी बराच बंद केला. म्हणे मग नंतर काय झालं? म्हणे कोंबड्यावर आला. म्हणलं त्याच्यापेक्षा चांगलं झालं. म्हणे मग आता? म्हणे बोकड्यावर येणार आहे. म्हणजे आपाप खायचे बंद होणार आहे. काय करायचं का नाही? खरंय करे. म्हणजे पहिले लोक काय करायचे, लग्नात गेले का असे हातात हात घ्यायचे, घेत होते ना सगळे असे. अरे कोणाच्या हातात हात देऊ नये, लक्षात घ्या जरा. हा, हे खुशाल एकमेकाच्या हातात हात द्यायचे. आता हातात हात लोक लोक कोरोना आहे. म्हणजे देवाने बरोबर परंपरेत आणले. काही असो हात, म्हणजे बरेचसे काही फायदे तर काही आहेत तोटे. देवाच्या कृपेने रोग जाऊ निघून काही राहू नये, परत त्यांनी फिरकावा केला म्हणत्या. खराय का कोणा सांगता नाही, पण शासनाचा नियम नक्कीच पाळायला पाहिजे. मास्क पाहिजे, हात धुतलेले पाहिजे. आता आमचे बाबा लोक 3-3 वेळेस स्नान करतात, त्याच्यामुळे ते काही यायचा प्रश्न नाही. परंतु ते जे खात्यात त्यांच्याजवळ तर आपण जातो ना. लक्षात घ्या ना. आणि म्हणून काही गोष्टी बाबाजीने त्या दिवशी सांगितलं, शासनाचे नियम पाळलेच पाहिजे. नाही पाळले तर आपल्याला तो त्रास होऊ शकतो. मला दोनच शब्दात सांगायचं आहे की बाबाजी एकदा जसं ही विटलेलं खाल्लं कोणी चोकोबानं, आणि तसं मंगल म्हणू नये, त्याचं पण पद्धत आहे. बाबाजीच्या काकोळ्यामध्ये आम्ही बाबाजींजवळ होतो, आणि तेवढ्यात आहे ना आसराबाईने एवढं मोठं आंबडी असायची तिथं, आणि बाजरीचं पीठ असायचं असं काढलेलं, पण लय गोड लागत होतं. आमच्या त्यावेळेस ढेऱ्यासुद्धा लय मोठ्याला झाल्या होत्या, कारण बाबाजीचं प्रसादच लय गोड होता. बाजरीची भाकर चुरली, आंबाड्याच्या भाजीत, आणि काय दणादणा जेवण चालायचे. पण आता त्यावेळेस असेच तिच्याकडून एवढी मोठी भाजी बनून गेली. मे महिन्याचा टाईम, आणि मे महिन्याच्या टायमामध्ये आमचे भाऊ पाटील सांगतात खूप सुंदर दृष्ट सांगते, असं पार फेस आला. आणि आमचे बापू राहा त्या काळात, बापू आमचे आले विलासगाव, विलास बापू म्हणून उगाव खेड्याचे, त्यांनी 4-5 ट्राका भरून आणल्या. आणल्यानंतर आता बाबाजी सांगितलं, अरे भोया जेवायचं, अशी बादली भरेल होती बाबाजींकडे. ती आता त्यांना चुकून आहे ना, ज्या भाजी आणायची ना दुसरीच भाजी घेतली, ती 2 दिवसाची खराब झालेली होती, फेस आलेला होता. पण चुकून आल्यानंतर ती बाबाजी पुढे ठेवली. बाबाजीने पाहिलं, अरे डोळे झाकले, अशी 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 गरा 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 वरगळं फिरलं, आणि म्हणे तुम 5 मिनटं दे ठाकून खाली. 5-10 मिनिटाने पालखीच्या बाहेर काढली. जशी आपण ताजी भाजी बनवतो ना, तशी ती 5 मिनिटात भाजी तयार झाली. आणि मग सगळ्या लोकांनी तपासत खाऊन घेतली. नोव्हे हा सामान्य महिमा संतांचा. म्हणून बाबाजींची ताकद वेगळी होती. मधुगिरी बाबांची एक वेगळे, मी तुम्हाला 2 मिनिटात मधुगिरी बाबांचं सांगणार आहे. मी जवळून पाहिलेलं आहे बाबा टुनकीला, तर पाहिलंच. पण ज्यावेळेस एवढे काकोळ्या टुनकीला राहायचे इकडे, आणि बाबाजी इकडे राहायचे शिवपुरीत काकोळ्यात राहायचे. बाबाजीने सांगितलं पूजा करायला यायचं, तर एवढी काम करून परत पूजेला हजर होणं सोपं नव्हतं. त्या काळात बाबाजींच्या सान्निध्यात राहणं म्हणजे एवढं सोपं नव्हतं. अगदी राधाला ज्यावेळेस लक्ष्मीला पायाजवळ दिलं, आणि राधाला थोडंसं इथं अधिष्ठान दिलं, आम्हाला जसं मांडीवर बसवलं लेकरायला, तसं राधाला राधाचा राग आला. कोणाला? लक्ष्मीला. लक्ष्मी डायरेक्ट वैकुंठात निघून गेली. वैकुंठात निघून गेल्यानंतर मग भगवंताने सांगितलं, बघा आता राधा इथं गेली रागा रागा. आता रागा रागा जायची पहिल्यापासून परंपरा आहे बरं का, आत्ताच नाही. त्यांचेसुद्धा निघून जात होते, आपल्या जातं त्याचं काय झालं, रागा राग गेली. मग रुक्मिणीने राधेने सांगितलं, देवा अहो माझ्यामुळं जर तुमच्या संसारात जर आडकाठी येत असेल, तुमचा संसार जर तुमची लक्ष्मी निघून जात असेल, मग असं करा ना, मलाच भेटणं सोडून द्या ना. नाही ग, म्हणे मग मी जाते सांगते रुक्मिणी आपल्या लक्ष्मीला. लक्ष्मी आग असं म्हणे, तूच नवीस तू कालणारे आमच्यात. म्हणजे त्यांच्यात भांडण होतं. आली म्हणे, देवा काही जमायसारखं नाही, मग काय करू? म्हणे अहो मी लागलं तर आयुष्यभर जाणार नाही माझ्या कृष्णाकडं, परंतु तुम्ही मात्र संसार करा, आनंदाने राहा, माझ्यामुळं कशाला माझी बात नाही. मग ती लक्ष्मीवरती आली. म्हणे मग का हो? म्हणे मग काय तुझं भांडण काय आहे? म्हणे काय नाही, सगळे लोक राधा कृष्ण राधा कृष्ण कधी आमचं नाव घेता का? म्हणे कोण म्हणती? लक्ष्मी.
लक्ष्मीने असं म्हणल्यानंतर उद्यापासून म्हणे सुरू होईल भूतालावर काही काळजी करू नको. मग तेव्हापासून निघलं ठोबा रखुमाई. दोनच मिनिटं घ्यायचं मला. तेव्हापासून सुरू झालं बरं की ठोबा रुखमाई, नाहीतर तोपर्यंत नव्हतं. या रुखमिलीला एवढा आनंद झाला, अरे माझं नाव माझं नाव म्हणे. मग इकडे इकडे म्हणे काय आता मग असं करा म्हणे एकदा राधाला भेटून या पा. का कितीचं नाव घ्यायला लागले ना म्हणे. अरे बाबा जा राधाला भेटून या. राधांना भेटायला गेले. राधाला भगवान श्रीकृष्ण भेटायला गेल्यानंतर सांगितलं कृष्णाला, सांगितलं कृष्ण आता येऊ नको माझ्यामुळे तुमच्या. नाही नाही म्हणे आता मी ना सही करून आणलेली म्हणे. काही काळजी करू नको. आणि म्हणून सही म्हणजे पत्रकावर त्यांचं ती असेल पहिलं हे बघ म्हणे. आता मला वरूनच वॉरंट आहे त्यांचं काही ते. हा काही काळजीच करू नको म्हणे. आता तू आल्यानंतर मग भगवंतानं बसले, दोन दिवस थांबले आणि म्हणे सांग राधा तुला काय पाहिजे. कुबेराचं सगळं राज्य तुला देतो. इंद्राचं म्हणे अहो मी सचीच होती पहिले, मला काही गरज नाही त्याची. म्हणे मग काय पाहिजे. चाल तुला वैकुंठातली एक खुर्ची, अर्धी खुर्ची तुला. मला नाही म्हणे देवा काहीच नका देऊ म्हणे. माझी एकच इच्छा आहे म्हणे. काय इच्छा आहे म्हणे. ज्यावेळेस माझं शेवटचं शरीर ठेवलं जाईल त्या ठिकाणची माती तुमच्या कपाळाला लावा, एवढीच माझी इच्छा आहे. अरे ज्या ठिकाणी शरीर ठेवायचं आहे त्या ठिकाणाची माती कपाळाला लावा एवढी ती. नाही का मग त्याला काय म्हणतात आपण, हा आपण कपाळाला लावतो त्याला गोपी चंदन म्हणतो. प्रत्येकाच्या कपाळाला लावलं जातं. भगवंताने ते गोपी चंदनाचा टिळा लावला. अजूनही तुम्हाला फार दोन मिनटं सांगायचं होतं परंतु झालेला वेळ आपल्याला खूप वेळ झाला. कारण आपल्याला बाबांकडं माईक द्यायचं आहे. कारण आपल्याला ह्या जीवनामध्ये जसं आज राधानं स्वतःचं पूर्ण समर्पण केलं आणि फक्त भगवंताला शेवटची इच्छा मागितली. आज आपल्या गावामध्ये खूप सुंदर असं मंदिर चालू आहे. साकूर गाव असो पंचकृषी असो धावपळ करतात तुम्ही सगळे लोक. बाबांचा शब्द आणि शब्द ऐकतात. खूप प्रेम बाबाजींवरती आहे. अतिशय पंचकृषीनं नवे नवे पूर्ण आमच्याकडं जर बाबा यायचे म्हणले तर लोकं हजारो लोकं वाट पाहत राहतात. पण तेच एवढ्या उन्हाळ्याच्या याच्यामध्ये मी बाबांकडं महिनाभर आम्ही एकदा बाबा गाईसह आम्ही गेले असताना इथं फार वेळ अवघड होती. आले बाबांनी दिंडी सोहळा काढला. तुम्हाला खोटं नाही सांगत एक ने एक गाव राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचं नाव घेऊन बाबा ती ट्रॅक्स गाडी असायची चालवायचे बी पाच पाच ट्राका भरायच्या. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो महिला मंडळ पाच ट्राका भरल्या का झाडू उभी राहायचा. झाडू वगैरे सगळं घेऊन गाव झाडून गाडगे बाबा सारखं बाबांनी त्यांना शिकवण दिली. आणि तुम्हाला सांगतो फक्त एकच महिना निफाड तालुका जनार्दनमय बनवला बाबांनी. ही तुमच्या पुढे काहीच सांग. आनंदाने 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 भक्त गणनाचती निघाली 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 बाबांची पालखी. निघाली 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 बाबांची पालखी. आनंदाने 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 गणनाचती. हो आणि म्हणून या ठिकाणी अनुष्ठानासाठी गेल्या सात दिवसापासून मुलं बसलेले आहे. बाबाजींची परंपरा 30 मुलं या ठिकाणी बसले आणि बाबाजींची परंपरा करताय. अनुष्ठानामध्ये मस्त जप करताय. या ठिकाणी तो नितीन आला बाबा कमीत कमी त्यांनी किती जप केलं माहिती कंटिन्यू ते मशीन येते जवळ असं जप करत. काय सांगा किती जप करतात. आज अनुष्ठानार्थी बाबांच्या सान्निध्यात राहतात. हे आम्हाला असं सांगितलेलं शास्त्रानं की आपले वडील गेल्यानंतर आपले वडील भाऊ ते वडिलाच्या जागी असतात. आमचे बाबाजी गेल्यानंतर आमचे मधुगिरी बाबा आम्हाला बाबाजींच्या ठिकाणी आहे. त्यात काहीच बदल नाही. खरं सांगतो तुम्हाला तेच प्रेम. अरे आता जाऊ दे एवढ्यात आम्ही थोडंसं येणं जाणं बाहेर कार्यक्रममुळे कमी होतं. नाही तर रात्री 11-11 वाजता बाबा 12-12 वाजता बाबांनी फरळाचं बनून वाढून दिलेलं आहे. ते प्रेम अजूनही आतूट नाटतं. ते जिव्हाळा अक्षरशः गाडीत कधी कधी डुकला येऊन जायचा. ती गाडीच्या पाठीमागं पेटी असायची. कुठंतरी मळा पाहायचा कुठंतरी ऊन. आणि आता तरी लई व्यवस्था आहे. स्टेज बीज होतं. आम्ही खान्देशमध्ये धमान्याच्या प्रचाराला गेलो तर अशी हे लावायची ते लोक होतं लईच अवघड होती.
असं ते बॅरल लावायचे आणि बॅरलवर माईक ठेवायचे. बरं आमच्याच गाडीतलं माईक काढायचे विशेष म्हणजे ते बी बडका तडका माईक अक्षरशः. आणि बाबा म्हणायचे हो काढ रे सदस्य जाहीर तिथं माईक काढून आण रे. बरं गाडीतलाच माईक आणि गाडीतलंच सगळं व्यवस्था लावून मग प्रवचन करायचे. देणं घेणं तर काहीच नव्हतं त्या काळात तिकडं. बाबाला काहीच नाही. बाबाजी म्हणायचे हो येईन बाबाईचं नाव घेतलं ना आपलं काम झालं. आणि मग तिकडनं गाड्या निघाल्या की रस्ता कधी काही माहीत नव्हतं. कधी कधी मी गाडी चालीत बसायचो. बरं बाबाजींना कधी असं हे होऊन जायचं की काय करावं आता बारा एक वाजलेलं राहायचे. आणि कसं तरी ते रस्ते बिस्ते एवढे खतरनाक. बाबाईची गाडी नेलेली ट्रक नेलेली मोठी. एवढं खडतर जीवन बाबा जगले धमान्याकडं सुद्धा. एक एक गाव जनार्दनबाई बनवले. आजही त्या मांडवडला आले म्हणलं बाबा कसं काय आले हो एवढ्या याच्या दगडा खोगडामध्ये. एवढी तब्येत बरी नसतानी पण एकच सांगू का त्यांना एकच ध्यास आहे बाबाजींचा ध्यास आहे. गावोगावी जावं आणि जनार्दन स्वामींचं कार्य वाढावं एवढंच त्यांचं मनात ध्यास आहे. म्हणून जनार्दन स्वामींनी त्यांना नेलं नाही भाऊ अजून तुमचं खूप काम बाकी आहे. गाडीकडं पाहिलं तर गाडी नेली पण आमची गाडीतले बसणारे नेले नाही. कारण त्यांना काय करायचं होतं हे धर्म गाडा चालवायचा होता. आजही आमच्या जवळ आज मधुगिरी बाबा आम्हाला दिसत आहे डोळे भरून आम्ही पाहतो आहे. गाडीकडं पाहिल्यानंतर गाडीचं काही चक्काचूर आहे पण माझ्या जनार्दन बाबाला असं वाटलं की माझे मधुगिरी बाबाकडून अजून खूप कार्य करायचं आहे. आणि हल्ल्याकरावर असा पाठीवर आनंदाचा थाप मारायचा आहे. आणि म्हणून ते डोळ्यांना आनंद असरू आजही आम्ही पाहतो आहे की जनार्दन आहो दवाखान्यात गेलो काहीच समजत नव्हतं बाबा अक्षरशः एवढं अवघड होतं. मी तर बाजूला जाऊन आम्ही खरं सांगतो बाबा याकडे जाऊन डोळे बिळे पुसू गेले परत बाबाजवळ आलो. बाबांना काहीच समजत नव्हतं. म्हटलं पहिलं इथून हलवा साहेबाला द्यायला म्हणलं इथून पहिलं हलवा इथं तर काही खरं नाही म्हटलं पहिलं जाऊ द्या. पण त्यांच्या मागं बास फक्त एकच होतं बाबाजी जनार्दन स्वामी आहे काहीच होत नाही मला. अहो नाशिकपर्यंत काही कळत नव्हतं म्हणतात एवढं अवघड परिस्थिती होती. पण एकच सांगतो रोम रोमात जनार्दन स्वामी होते. त्याच्यामुळं आजही त्यांना जनार्दन स्वामींनी व्यासपीठावर बसवलं. आज त्यांच्याकडून कार्य करून घेत आहे आणि आजही त्यांच्याकडनं आपल्याला जनार्दनाचे चरणी जनार्दनाचे चरणी जीव होई समाधानी समर्पित करून या ठिकाणी जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन.